आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणो डेव्हलपर्स. शिरूर तालुक्यातील पाबळ येथील शेतकरी सुरज सोंडे यांच्या शेतातील 70 फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या उदमांजर या प्राण्याला सर्पमित्र गणेश टिळेकर आणि त्यांची नेचर गार्ड ऑर्गनायझेशन रेस्क्यू टीमने बुधवारी संध्याकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून जीवनदान दिले. पाबळ येथील सुरज सोंडे यांच्या शेतातील 70 फूट खोल विहिरीमध्ये उदमांजर पडले होते. सुरज सोंडे यांनी तळेगाव येथील नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष प्राणीमित्र गणेश टिळेकर यांना कळवले. तर टिळेकर यांनी घटनाक्रम त्वरित वनपरिक्षेत्र वनरक्षक प्रमोद पाटील यांना सांगितला. त्यानंतर सर्पमित्र गणेश टिळेकर हे तातडीने घटनास्थळी गेले. तेथे गेल्यानंतर दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरून उदमांजराला इजा होऊ न देता शितफीने पकडून पिंजऱ्यात बंदोबस्त केले आणि वर आणले. तब्बल 1.5 तास हे रेस्क्यू ऑपरेशन चालू होते. एका पायावर मागील काही महिन्यांपूर्वी एका पायावर मोठी शस्त्रक्रिया झाली असताना सध्या त्यावर उपचार सुरू असतानाही प्राणीमित्र गणेश टिळेकर धाडसी वन्यजीवांची सेवा करीत आहेत. याप्रसंगी पाबळ येथील राजाराम शिवले, काळूराम चौधरी, भीमाजी चौधरी या युवकांच्या मदतीने आणि इतर ग्रामस्थांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. तर आतापर्यंत 6 ते 7 उदमांजराला जीवनदान दिल्याचे गणेश टिळेकर यावेळी सांगितले. सर्पमित्र गणेश टिळेकर अध्यक्ष नेचर गार्ड ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत प्राणीमित्र रोहित मुळे, शुभम वाघ, राजाराम शिवले, काळूराम चौधरी, भीमाजी चौधरी, सुरज सोंडे उपस्थित होते. उदमांजर विहिरीतून सुरक्षितरित्या बाहेर काढल्यानंतर वनविभागाचे वनाधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल चारुशिला काटे, वनरक्षक ऋषिकेश लाड यांच्या आदेशानुसार वनरक्षक प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित उदमांजर यास जंगलामध्ये त्यांच्या अधिवासात सोडून देण्यात आले. तर तब्बल 2 तास चालू असलेले हे रेस्क्यू ऑपरेशन अखेर संपुष्टात आले. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर, पाबळ, शिरूर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.